गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन सुरू करणार आहोत पीरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पीरियॉडिक टेबल। मॉडर्न पीरियॉडिक टेबल मध्ये पीरियॉडिक ट्रेंड्स जे कोणत्या कोणत्या पीरियड्सच्या ट्रेंड्स मध्ये व्हेरिएशन आढळलेलं आहे किंवा डिफरेंशिएशन पाहायला मिळालेलं आहे याच्याबद्दल आपल्याला या टॉपिकमध्ये माहिती पाहिजे आहे। तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन द पीरियड और ग्रुप इन मॉडर्न पीरियॉडिक टेबल्स आर कंपेयर्ड अ सर्टन रेग्युलरिटी। मॉडर्न पीरियॉडिक टेबलमध्ये काही प्रॉपर्टीचं जेव्हा कंपॅरिझन केलं तेव्हा काही रेग्युलरिटीज पाहायला मिळाल्या तर काही व्हेरिएशन्स पाहायला मिळाले। रेग्युलर व्हेरिएशन्स पाहायला मिळाले म्हणजे क्रमाक्रमाने त्या एलिमेंट्समध्ये बदल झालेला पाहायला मिळाला जे मॉडर्न पीरियॉडिक टेबलमध्ये आहेत। अँड इट इज कॉल्ड पीरियॉडिक ट्रेंड्स ऑफ मॉडर्न पीरियॉडिक टेबल। पीरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे कळलं का बघा, पीरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे मॉडर्न पीरियॉडिक टेबलमध्ये जे काही पीरियड्स होते किंवा जे काही ग्रुप्स होते इवन ग्रुप्समध्ये येणाऱ्या एलिमेंटच्या किंवा पीरियडमध्ये येणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं, रेग्युलॅरिटी त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये रेग्युलॅरिटीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्यानुसार जे काही व्हेरिएशन पाहायला मिळालं त्या व्हेरिएशनला जे काही बदलणाऱ्या प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळाल्या त्या बदलणाऱ्या प्रॉपर्टीजला आपण पीरियॉडिक ट्रेंड्स असं म्हणतो। मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी आणि कशा प्रकारे बदलतात, तर या मॉडर्न पीरियॉडिक टेबलमध्ये पीरियॉडिक ट्रेंड्स आहेत, तीन प्रकारचे पीरियॉडिक ट्रेंड्स आपल्या सिलेबसला दिलेले आहेत। वी आर गोइंग टू कन्सिडर द पीरियॉडिक ट्रेंड्स ओनली थ्री प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स। पीरियॉडिक ट्रेंड्सशी संबंधित तीन प्रॉपर्टी मेन्शन केलेले आहेत, त्यापैकी पहिली प्रॉपर्टी आहे व्हॅलेन्सी। पहिली प्रॉपर्टी काय आहे? व्हॅलेन्सी। त्याच्यानंतर दुसरा पीरियॉडिक ट्रेंड काय आहे? सेकंड पीरियॉडिक ट्रेंड ॲटॉमिक साईज। ॲटॉमिक साईज इट इज अ फर्स्ट पीरियॉडिक ट्रेंड, इट इज अ सेकंड पीरियॉडिक ट्रेंड and third one is a metallic and non metallic character। tisra periodic trend ahe metallic and non metallic character। tar ya periodic trends aplyala या टॉपिकमध्ये पाहायला मिळतात। आता आपण एका एका पीरियॉडिक ट्रेंडचं ऑब्झर्वेशन करणार आहोत। त्यापैकी मॉडर्न पीरियॉडिक टेबलमध्ये येणारा पहिला महत्त्वाचा पीरियॉडिक ट्रेंड आहे व्हॅलेन्सी। काय आहे? व्हॅलेन्सी। मग व्हॅलेन्सीच्या बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, तो काय आहे व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सी म्हणजे पहिली डेफिनेशन जी आत्तापर्यंत आपण शिकलेली आहे, एक डेफिनेशन कंबाइनिंग कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट इट्स कॉल्ड व्हॅलेन्सी। एलिमेंटची एखाद्या ॲटमसोबत कंबाईन होण्याची कॅपॅसिटी म्हणजे व्हॅलेन्सी। दुसरी डेफिनेशन आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज रिक्वायर्ड टू कंप्लीट इट्स ऑक्टेट और डुप्लेट इट्स कॉल्ड
वैलेंसी आणि तिसरी, आता हे तिसरी जी डेफिनेशन आहे ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे पण एक आठवण म्हणून तिसरी डेफिनेशन आहे नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स इन देअर लास्ट शेल ऑफ एन एटम इज कॉल्ड व्हॅलन्सी. सो दीज आर द डिफरंट डेफिनेशन्स ऑफ व्हॅलन्सी. मग आपल्याला या टॉपिकमध्ये काय पाहिजे नेमकं, आपल्याला या टॉपिकमध्ये इतर या व्हॅलेन्सीजमध्ये काय बदल होतो हे आपल्याला बघायचं आहे. टॉपिकमध्ये जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंटच्या व्हॅलेन्सीजमध्ये काय बदल होतो, काय चेंज होतात ते आपल्याला पाहायचं आहे. ऑल क्लिअर? मग आपण लास्ट इयरला बघितलेलं आहे, लास्ट स्टँडर्डला बघितलेलं आहे, व्हॅलेन्स ऑफ अन एलिमेंट इज डिटरमाइन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम. मग आउटर मोस्ट शेलमध्ये आता व्हॅलेन्सीवरून आपल्याला एखाद्या ॲटमकडं लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे सुद्धा आयडेंटिफाय करता येतं. बरोबर आहे का? बघा, समजा एखाद्या ॲटमची व्हॅलेन्सी जर 2 असेल तर त्याच्या शेवटच्या शेलमध्ये एकतर 2 इलेक्ट्रॉन असू शकतात किंवा 6 पण इलेक्ट्रॉन असू शकतात. कारण आत्ताच आपण सेकंड डेफिनेशन असं सांगितलं आहे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट ऑर डुप्लेट. म्हणजे एखाद्या ॲटमचं डुप्लेट किंवा ऑक्टेट कम्प्लीट होण्यासाठी जे काही इलेक्ट्रॉन्स लागतात त्यालाही आपण व्हॅलेन्सी असं म्हणत असतो. मग यानुसार व्हॅलेन्सीची डेफिनेशन अशा प्रकारे रिप्रेझेंट करता येते. मग त्याच्याशी रिलेटेड काही थिंक अबाउट इट यावरती काही क्वेश्चन विचारले. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. याच्यावरती एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन डिफरन्स बिटवीन कशावरती डिफरन्स बिटवीन चाललं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. याच्यावरती डिफरन्शिएट करायला विचारलेलं आहे. आता बेसिकली व्हॅलेन्सी काय सांगते आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय सांगते. व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स इज अ डिटरमाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ द ॲटम. व्हॅलेन्सी काय रिप्रेझेंट करते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट शेल. त्यानुसार तुम्ही व्हॅलेन्सी आयडेंटिफाय करू शकता, व्हॅलेन्सी डिटरमाइन करू शकता. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय करतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ एलिमेंट इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॅन बी डिटरमाइन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय रिप्रेझेंट करतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, तर काळजी करू पहा. आउटर मोस्ट शेललाच आपण व्हॅलेन्सी शेल म्हणतो आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन डिटरमाइन करते. डिफरन्स कळलं का? बघा, व्हॅलेन्सी म्हणजे काय, आउटर मोस्ट शेलमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलेन्स, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय रिप्रेझेंट करते, व्हॅलेन्स शेलमध्ये असणारे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स शेलमध्ये म्हणजेच आउटर मोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन डिटरमाइन करते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. आणि व्हॅलेन्सी यानुसार ठरवलं जातं, आउटर मोस्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवरून व्हॅलेन्सी आयडेंटिफाय केली जाते. आणि व्हॅलेन्सी
व्हॅलेन्सी ही त्या ॲटमची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवरून ठरविता येते. कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन केल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन मांडल्यानंतर आपल्याला त्या ॲटमचा, वन्स अगेन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन मांडल्यानंतर आपल्याला त्या ॲटमच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे आयडेंटिफाय करता येतं, आणि मग त्यानुसार त्या ॲटमची आपल्याला व्हॅलेन्सी आयडेंटिफाय करता येते. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. क्वेश्चन नंबर सेकंड हा पहिला होता. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. व्हाईल बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 4, व्हाईल ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर दिला आहे 8, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 8, आणि राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द 2 अँड रिड्यूस द व्हॅलेन्सी फ्रॉम द सेम. ह्या दोघांचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहायचं आहे आणि आपल्याला व्हॅलेन्सी सेम आहे का ते ठरवायचं आहे. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ई सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 2.2, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन येतं 2.6, बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय ठरवायचं आहे, व्हॅलेन्सी ठरवायचं आहे. दोघांची व्हॅलेन्सी सेम आहे का ते आपल्याला ठरवायचं आहे. मग व्हॅलेन्सी सेम आहे का, तर बघा आत्ताच आपण व्हॅलेन्सीचे डेफिनेशन, कंबायनिंग कॅपॅसिटी, तर पेरिलियम किती जणांना कंबाईन होतो, दोघांना. त्याचबरोबर ऑक्सिजन किती जणांना कंबाईन होतो, दोघांना. दुसरे डेफिनेशन असे आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट ऑर डुप्लेट. याला आणखी 2 इलेक्ट्रॉन ॲड झाले की तर 8 इलेक्ट्रॉन होतात, त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होतं, म्हणजे व्हॅलेन्सी किती झाली, 2. पण हा नॉन मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. तर बेरिलियम हा अल्कलाईन अर्थ मेटल आहे. मेटलची प्रॉपर्टी काय, तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्याच्यामुळं हा मेटल आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणून त्याची व्हॅलेन्सी 2 आहे. या ठिकाणी सुद्धा व्हॅलेन्सी 2 येते, याचा अर्थ दोघांची व्हॅलेन्सी सेम आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, थर्ड क्वेश्चन, क्वेश्चन सेकंड कळाला असेल. द टेबल ऑन द नेक्स्ट पेज, तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेलं आहे, ते मी पण ड्रॉ करतो. तो टेबल मी सुद्धा ड्रॉ करत आहे. पहिला ग्रुप, पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड आणि चौथा पिरियड. ओके, त्याच्यानंतर इथं आला सेकंड पिरियड. आलं इथंपर्यंत, इट इज अ पिरियड नंबर सेकंड. त्याच्यानंतर इकडे येतो पिरियड नंबर 13, पिरियड नंबर 14, पिरियड नंबर 15, पिरियड नंबर 16, पिरियड नंबर 17 आणि पिरियड नंबर 18. इथं आला 18, या ठिकाणी हा 1, 2, 3. ओके,
चलो ओके ठिकाणी आपला दोनच पीरियड ड्रॉ करायचे आहेत। So these are the three. चला ओके तर पुढच्या पिरियॉडिक टेबल बघा। टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर राइट इन इट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट्स बिलो द सिंबॉल एंड below the symbol and write the valency as shown in box. अशा प्रकारे त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे। बघा सिम्बॉल दिलेलं आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर लिहायचा आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याची व्हॅलन्सीसुद्धा लिहायची आहे। आता आपण पहिल्यांदा या ठिकाणी या सगळ्या एलिमेंट आपण फिलअप करू चारपर्यंत। पहिला हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, हेलियम ॲटॉमिक नंबर 2, त्याच्यानंतर बेरिलियम ॲटॉमिक नंबर 3, बोरॉन ॲटॉमिक नंबर 4, कार्बन सॉरी लिथियम नॉट फॉर बेरिलियम इट इज लिथियम ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4, बोरॉन ॲटॉमिक नंबर 5, कार्बन ॲटॉमिक नंबर 6, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, फ्लोरिन ॲटॉमिक नंबर 9, फ्लोरिन ॲटॉमिक नंबर 9, नियॉन ॲटॉमिक नंबर 10। या ठिकाणी थोडासा गोंधळ झालेला आहे, याला आपण थोडंसं आणखी लहान करू म्हणजे इथं आपल्याला मॅच करता येईल। याला थोडंसं लहान करू म्हणजे आपल्याला या ठिकाणी मॅच करता येईल। हा 2, हा 3। चला ओके या ठिकाणी आहे लिथियम, इथं आला बेरिलियम, त्याच्यानंतर या ठिकाणी सोडियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन, या ठिकाणी इथं पोटॅशियम आणि या ठिकाणी आलं कॅल्शियम। हे सर्व एलिमेंट आपण या पिरियडमध्ये मांडलेले आहेत। आता प्रत्येकाचा सिम्बॉल, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, या ठिकाणी हायड्रोजन सिम्बॉल एच ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, इथं आपण लिहू सिम्बॉल, त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी। आता सगळे तर पिरियॉडिक टेबलमध्ये पहिला आहे सिम्बॉल हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, व्हॅलन्सी 1, हेलियम ॲटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, व्हॅलन्सी 0, लिथियम ॲटॉमिक नंबर 3, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.1, व्हॅलन्सी 1, त्याच्यानंतर बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4, इथं 2.2, व्हॅलन्सी 2, त्याच्यानंतर बोरॉन ॲटॉमिक नंबर 5, 2.3, व्हॅलन्सी येते 3, त्याच्यानंतर कार्बन ॲटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2.4, व्हॅलन्सी 4, त्यानंतर येतं इसके बाद आता है नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7, 2.5, व्हॅलन्सी 3। आले का इथंपर्यंत? बघा सगळ्यांचं लिहून झालं का? अरे पोरांनो लिहून झालं का?
चला पटापट आवरा, ऑल क्लियर, ओके। चला पुढे नाइट्रोजन पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, नाइट्रोजन पर्यंत आपण पोहोचलेले आहोत। आता त्याचा पुढचा कंसेप्ट बघायचा आहे, नाइट्रोजन नंतर कोण येतो, ऑक्सिजन। ऑक्सिजनचा सिंबॉल ओ, ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2.6, व्हॅलेन्सी 2। ऑक्सिजन नंतर फ्लोरीन, ॲटॉमिक नंबर 9, 2.7, व्हॅलेन्सी 1। त्याच्यानंतर नियॉन, ॲटॉमिक नंबर 10, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2.8, व्हॅलेन्सी 0। सोडियम 11, ॲटॉमिक नंबर, त्याच्यानंतर 2.8.1, यानंतर व्हॅलेन्सी 1। मॅग्नेशियम, ॲटॉमिक नंबर 12, 2.8.2, व्हॅलेन्सी 2। ॲल्युमिनियम, ॲटॉमिक नंबर 13, 2.8.3, व्हॅलेन्सी येथे 3। सिलिकॉन, ॲटॉमिक नंबर 14, 2.8.4, व्हॅलेन्सी 4। त्याच्यानंतर फॉस्फरस, ॲटॉमिक नंबर 15, 2.8.5, व्हॅलेन्सी 3। चला सगळ्यांना आलं का इथंपर्यंत, पोचले का बघा, सगळे पोचले का, ऑल क्लिअर? तुम्ही आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मांडू शकता। आपण पोचलेलो आहोत फॉस्फरसपर्यंत, आपण पोचलेलो आहोत। त्याच्यानंतर फॉस्फरसनंतर कोण आहे, सल्फर, सल्फर ॲटॉमिक नंबर 16, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2.8.6, व्हॅलेन्सी 2। क्लोरीन, ॲटॉमिक नंबर 17, 2.8.7, व्हॅलेन्सी 1। त्याच्यानंतर आर्गॉन, ॲटॉमिक नंबर 18, 2.8.8, व्हॅलेन्सी 0। उसके बाद आता है पोटॅशियम, ॲटॉमिक नंबर 19, 2.8.8.1, व्हॅलेन्सी 1। आणि शेवटी आहे कॅल्शियम, ॲटॉमिक नंबर 20, 2.8.8.2, व्हॅलेन्सी 2। तर अशा प्रकारे आपल्याला या क्वेश्चन नंबर, थिंक अबाउट इटमध्ये असणाऱ्या क्वेश्चन नंबरचं आन्सर या पद्धतीनं आपल्याला देता येतं। त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, व्हॉट इज अ पिरियॉडिक ट्रेन्स इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन अ पिरियड। काय होतं सांगा, पिरियॉडिक ट्रेन्स ऑफ द व्हॅलेन्सी व्हाईल गोईंग कुठं, while going from left to right within a period, काय सांगा। तर आन्सर होते पहा, याचा आन्सर आपल्याला असं सांगता येईल, while going from left to right within a period, valency first increases from 1 to 4 and then decreases to 0. बघा आता सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटचं व्हॅलेन्सी आपण मांडू, लिथियम फक्त व्हॅलेन्सी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आत्ताच म्हणले, ओनली व्हॅलेन्सी, व्हॅलेन्सी 1। बेरिलियम 2, बोरॉन 3, व्हॅलेन्सी आहे। कार्बन 4, नायट्रोजन 3, ऑक्सिजन 2, फ्लोरीन 1, नियॉन 0। हां आता कन्सेप्ट पहा, जर आपण लेफ्टकडून, वी आर इन दिस साईड इज कॉल्ड लेफ्ट अँड दॅट इज राईट, या बाजूला आपण लेफ्ट, या बाजूला आपण राईट म्हणतो। जेव्हा आपण लेफ्टकडून जेव्हा राईटकडं जातो तेव्हा त्या प्रॉपर पिरियडमध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 1 पासून 4 पर्यंत इन्क्रीज होत जाते, 1 पासून 4 पर्यंत इन्क्रीज होत जाते, आणि 4 नंतर
डिक्रीज होत जाऊन झिरो होते, चार नंतर डिक्रीज होत जाऊन झिरो होते. ऑल क्लियर? एक्सप्लेन युअर आन्सर विथ द रेफरन्स पीरियड नंबर 2 and 3. इट इज अ पीरियड नंबर 2. त्याच्यानंतर पीरियड नंबर 3 मध्ये कोणकोण आहेत? सोडियम, त्याचबरोबर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. याची व्हॅलेन्सी 1, इथं आपण व्हॅलेन्सी लिहू इथं पिरियड नंबर. याची व्हॅलेन्सी 2, याची व्हॅलेन्सी 3, याची 4, याची 3, 2, 1 आणि 0. इथंसुद्धा बघा, लेफ्टकडून राईटकडे जात असताना 4 पर्यंत व्हॅलेन्सी इन्क्रीज होते आणि 4 नंतर डिक्रीज होऊन ती शेवटी काय होते? 0 होते. तर हा प्रश्न तुमच्याकडं आहे, त्यासाठी आपण क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलेन्सी. पिरियॉडिक ट्रेंड्स जी व्हॅलेन्सीची जी व्हॅरिएशन आहे पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये, मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जो पिरियॉडिक ट्रेंड आहे, ज्या पिरियॉडिक ट्रेंड्स आपण ऑब्झर्वेशन करतो आहोत ती कोणती आहे? व्हॅलेन्सी. तर व्हॅलेन्सी ही पर्टिक्युलर पिरियडमध्ये, व्हॅलेन्सी ही पर्टिक्युलर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जात असताना 1 by 1 इन्क्रीज होते up to 4. म्हणजे पहिल्या लेफ्टला पहिला जो एलिमेंट आहे त्याची व्हॅलेन्सी 1 असेल, तर त्याच्यानंतरचा 2, त्याच्यानंतरचा 3, राईटकडे चाललो आपण, त्याच्यानंतरचा 4 पर्यंत व्हॅलेन्सी वाढली. त्याच्यानंतर 4 नंतर जेव्हा व्हॅलेन्सी एखाद्या एलिमेंटची 4 आली, त्याच्या बाजूला जर जो कुठला एलिमेंट आहे त्याच्या एक्झॅक्ट नेबरिंग एलिमेंट, म्हणजे जसं की कार्बनच्या बाजूला नायट्रोजन आहे, तर कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. त्याच्या एक्झॅक्ट बाजूला कोण आहे? नायट्रोजन. तर नायट्रोजनची व्हॅलेन्सी काय आहे? 3. त्याच्यानंतर 2. त्याच्यानंतर फ्लोरिनची व्हॅलेन्सी 1. त्याच्यानंतर निऑनची व्हॅलेन्सी 0. अशा प्रकारे त्या पिरियडचा एंड होतो. कळलं का? बघा, सेम कन्सेप्ट पिरियड नंबर 3 मध्ये पण आपण म्हणलेला आहे. मॅग्नेशियम टू अर्गॉन, सॉरी सोडियम टू अर्गॉन, सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2, ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3, सिलिकॉनची व्हॅलेन्सी 4. 4 पर्यंत एकानंतर एक व्हॅलेन्सी वाढली. सिलिकॉन नंतर जो कुठला एलिमेंट आहे त्याची व्हॅलेन्सी 1-1 कमी होऊन शेवटी त्या सगळ्यांची व्हॅलेन्सी 0 येते. त्याच्यानंतर व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड्स इन व्हॅरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाइल गोइंग डाऊन अ ग्रुप. आता आपल्याला ग्रुपमध्ये जायचं आहे. हे आपण पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो, आता आपल्याला ग्रुपमध्ये जायचं आहे टॉप टू बॉटम. तर इथं आपल्याकडं ग्रुप नंबर 1 आहे, 2 आहे, त्याच्यानंतर ग्रुप नंबर 1 आहे, 2 आहे, त्याच्यानंतर ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17, 18 ही सगळे एलिमेंट्स. मग आता आपल्याला काय बघायचं आहे? आपण जेव्हा टॉपकडून बॉटमकडे जातो डाऊन द ग्रुप, एक्सप्लेन युअर आन्सर विथ अ रेफरन्स टू ग्रुप नंबर 1, 2 and 18. फर्स्ट ग्रुप, ग्रुप नंबर 1 या ठिकाणी आपण लिहिला आहे. हा ग्रुप नंबर 1 आहे, ग्रुप नंबर 1 हायड्रोजन, त्याच्यानंतर लिथियम, त्याच्यानंतर सोडियम, त्यानंतर पोटॅशियम. हा ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 2 या ठिकाणी बेरिलियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आणि त्याच्यानंतर कॅल्शियम. तर ग्रुप नंबर 18, ग्रुप नंबर 18 हेलियम, नियॉन आणि अर्गॉन. चला आलं बघा, ऑल आर क्लिअर. या सगळ्या गोष्टी आल्या बघा. ग्रुप नंबर 1 मध्ये असणारी ही सर्व एलिमेंट आहेत, ग्रुप नंबर 2 मध्ये असणारी ही सर्व एलिमेंट आहेत आणि ग्रुप नंबर 18 मध्ये असणारी ही सर्व एलिमेंट आहेत. आणि आता तुम्ही जर बघितलात, इफ वी गोज डाऊन द ग्रुप, व्हॅलेन्सी ऑफ द पर्टिक्युलर ग्रुप इज सेम बिकॉज सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द लास्ट शेल. या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी सेम आहे. या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी सेम आहे.
या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटची व्हॅलन्सी सेम आहे. जरी तुम्ही टॉपकडून बॉटमकडे जात असाल तरी याचा ॲटॉमिक नंबर एक आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वन, याचा ॲटॉमिक नंबर थ्री आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वन, याचा ॲटॉमिक नंबर इलेवन आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वन, आणि याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वन. म्हणजे या सगळ्यांची व्हॅलन्सी सेम आहे. याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे व्हॅलन्सी 2, याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे व्हॅलन्सी 2, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे व्हॅलन्सी 2 आहे. म्हणजे टॉपकडून बॉटमकडं याचा ॲटॉमिक नंबर आहे 2 व्हॅलन्सी 0, याचा ॲटॉमिक नंबर आहे 10 व्हॅलन्सी 0, याचा ॲटॉमिक नंबर आहे 18 व्हॅलन्सी 0. म्हणजे ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडं जात असताना व्हॅलन्सी बदलत नाही. ऑल क्लिअर? ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडं जात असताना व्हॅलन्सी बदलत नाही, तर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडं जात असताना व्हॅलन्सी 1/1 इन्क्रीज होत जाते अपटू 4, आणि आफ्टर 4 द व्हॅलन्सी गोज ऑन डिक्रीजेस अँड इट इज अ रिचेस टू 0. लेफ्टकडून राईटकडे जात असताना 1-4 व्हॅलन्सी इनिशियली इन्क्रीज होते आणि नंतर ते डिक्रीज होत जाऊन 0 होते. तर अशा प्रकारे पिरियड आणि ग्रुपमध्ये पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये बेसिकली व्हॅलन्सी या प्रॉपर्टीचा ओव्हरऑल कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. सगळ्यांना कळलं का बघा? म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये व्हॅलन्सीबद्दल जर सांगायचं झालं तर इन मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्टकडून राईटकडे जात असताना प्रॉपर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जात असताना व्हॅलन्सी ही 4 इन्क्रीज होते आणि 4 ही डिक्रीज होत जाते. आणि हेही पर्टिक्युलरली पिरियड नंबर 1, पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 3 आणि पिरियड नंबर 4 कॅल्शियमपर्यंत, कारण कॅल्शियमनंतरची जी इलिमेंट्स आहेत ती इलिमेंट्स डी ब्लॉकमध्ये येतात, म्हणून थोडासा प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम काय येतो तो आपल्याला नेक्स्ट स्टँडर्डमध्ये पाहायचं आहे. पण दीज आर द कन्सेप्ट, म्हणजे या सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे लेफ्टकडून राईटकडे जात असताना व्हॅलन्सी, ॲटॉमिक नंबर तर एकाने वाढणारच आहे, फक्त व्हॅलन्सी 4 इन्क्रीज होते, 4 डिक्रीज होत जाऊन 0 होते. तर ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडे जात असताना पिरियड नंबर 1/1 इन्क्रीज होतो. बघा, पिरियडमध्ये म्हणजे ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडे जात असताना पिरियड नंबर 1/1 इन्क्रीज होतो, पण व्हॅलन्सी मात्र इन्क्रीज होत नाही. ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटची व्हॅलन्सी सेम असते. चला ठीक आहे, कदाचित या सगळ्या व्हॅलन्सीच्या कन्सेप्ट आपल्याला समजल्या असतील अशी मी आशा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू, थँक्स अ लॉट.